अभिनेते हरीश दुधाडे यांनी आतापर्यंत काही ऐतिहासिक सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यात त्यांनी 2018 साली आलेल्या फर्जंद या दीपाल लांजेकर दिग्दर्शित सिनेमात गणोजी यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या फतेह शिकस्त आणि 2022 मध्ये आलेल्या पावनखिंड या दोन्ही सिनेमात त्यांनी बहिर्जी नाईक यांची उत्तम भूमिका साकारली होती. आणि त्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये पुन्हा ते शिवप्रताप गरुडजेब या एका नवीन ऐतिहासिक सिनेमात दिसले, ज्यात त्यांनी रामसिंग यांची भूमिका साकारली होती. अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत 3 ऐतिहासिक भूमिका साकारल्या. मात्र प्रेक्षकांना त्यांच्या या पात्रांपैकी फतेह शिकस्त आणि पावनखिंड मधील बहिर्जी नाईक यांची भूमिकाही जास्त आवडली. दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टक मधील 3 सिनेमात अभिनेते हरीश दुधाडे हे होते. मात्र त्यानंतर आलेल्या शेर शिवराज आणि सुभेदार मध्ये ते नव्हते. त्या जागी बहिर्जींची भूमिका ही स्वतः दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी साकारली. तेव्हा प्रेक्षक असं विचारत होते की आता पुन्हा अभिनेते हरीश हे बहिर्जींच्या भूमिकेत दिसतील का. तर नुकतीच अशीच एक अपडेट मिळाली आहे, ज्यात असं कळतंय की सध्या अभिनेते हरीश दुधाडे यांच्या एका नवीन ऐतिहासिक सिनेमाचं चित्रीकरण चालू आहे. त्या सिनेमाचं नाव आहे वीर मुरारबाजी. तर याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली आहे, ज्यात त्यांनी सांगितलंय की ते पुन्हा आता बहिर्जींच्या भूमिकेत दिसणार आहेत. मागच्या वर्षी 2022 मध्ये वीर मुरारबाजी या सिनेमाचे अनाउन्समेंट करण्यात आली होती आणि या वर्षी 2023 ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये या सिनेमाचे चित्रीकरण चालू आहे. तसा हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल याबद्दल जास्त काही माहिती मिळाली नसून बहुतेक हा सिनेमा 2024 मध्येच प्रदर्शित होईल. वीर मुरारबाजी या सिनेमात मुरारबाजी देशपांडे यांची भूमिकाही अभिनेते अंकित मोहन साकारणार आहेत. त्याचबरोबर या सिनेमात मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतील कलाकार बघायला मिळणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेते संतोष जुवेकर, रमेश परदेशी हे कलाकार दिसणार आहेत. तर हिंदीतील रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील सीतामाता यांची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखली या टोपीवाला ह्याही दिसणार आहेत. त्याचबरोबर महाभारत या हिंदी मालिकेतील श्रीकृष्ण यांचे पात्र साकारणारे सौरभ राज जैन हेही वीर मुरारबाजी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.